रुमेवाडी क्रॉस येथील श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली। यामध्ये विद्यमान संचालक मंडळाचीच पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे। खानापूर परिसरातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली होती। या सोसायटीचे 215 सभासद असून सोसायटीने अल्पावधीतच आपली लोकप्रियता गाठली आहे। सोसायटीच्या सर्व सभासदांनी व विद्यमान संचालक मंडळाने सोसायटीची प्रगती केल्यामुळे त्यांची पुन्हा एकदा या ठिकाणी संचालक म्हणून वर्णी लागली आहे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले। श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज सोसायटी या सोसायटीला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि सर्व सदस्यांनी सहकार्य करून आपल्या सोसायटीला बिनविरोध करून सहकार्य केले आहे। तरी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये विद्यमान चेअरमन नर्मदा चौगुले, व्हाईस चेअरमन पूजा पाटील, विद्यमान संचालिका अनिता शिवटनकर, पार्वती घाडे, लक्ष्मी घाडे यांच्यासह आदींचा समावेश आहे। नूतन संचालक मंडळाचा पुष्पहार घालून सोसायटीच्या व्यवस्थापिका मनीषा घाडे यांनी स्वागत केले। निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे नूतन संचालक मंडळाचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।